अगदी इनफील्डला भेदत असताना देखणा चौकार पहिल्या चेंडूवरती मात्र प्रॉपर टायमिंग चेंडू जमिनीला घासत पुसत सीमा पार करतोय दर्जेदार चौकार। साहिल खानावकर आणि विराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी मागील मॅच मध्ये विराजची पाहिली होती तशीच फलंदाजी पाहायला मिळते दमखम दाखवताना। टॅलेंट आहे या खेळाडू मध्ये कारण की मैदानाच्या चौबाजूला फटके त्याने मात्र आज दाखवलेत आणि अगदी पदल आलित्य देखील पाहायला मिळतंय। दरम्यान फटका फसलाय विकीनं कॉल दिला आय विल टेक आणि सोपा झेल प्रदान करत असताना कॉटन बॉलच्या माध्यमातून विकीला मात्र यश पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याचा पलटवार फलंदाज बाद पहिला विकेट गमावला टीम नावडेनं परतावं लागतं ते फलंदाज विराजला डीजे नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विराजकडनं खूप अपेक्षा होत्या तो विराज बाद झाला आता रोहन जसा मैदानात आलाय तसं मात्र त्याला पारितोषिक या ठिकाणी लावलं जाते ते विनोददादा केणी यांच्याकडनं भाच्या आहेत त्यांचे आणि भाच्यासाठी सलग तीन चौकार किंवा तीन षटकार ठोकले तर रोख रक्कम 1000 कॅश प्राईज मागील मॅच मध्ये देखील ते कॅश प्राईज होतं या मॅच मध्ये देखील असेल मात्र ह्या मॅच मध्ये कमवले जातील का ते कॅश प्राईज। पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर मात्र प्रतिउत्तर दिलंय ते म्हणजेच विकीनं कॉटन बोल्टच्या माध्यमातून त्यांना विकेट प्राप्त केला होता इथे मात्र देखील संधी हाफ चान्स मात्र थोडीशी कठीण ही संधी होती अविनाशसाठी। अविनाश यांनी मात्र विचार केला की एका टप्प्यावरती चेंडू उचलणं शहाणपणाचं लक्षण ठरू शकतं आणि एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल धावसंख्या धावपळकावर 5 षटकातील 3 चेंडू झालेत समाप्त पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक 4 षटकांचा सामना सो एक चेंडू तितक्याच सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय गॅपमध्ये चेंडू खूप दूरवरची चेस आणि काय लाजाव क्षेत्ररक्षण अगदी नशिबाची साथ देखील कारण ज्या क्षणाला चेंडूपर्यंत पोहोचले साजिद मडवी त्यानंतर मात्र चेंडूनं उचली घेतली आणि अगदी त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होत आहेत 7 ते आकड्यावरती संघ पोहोचलाय तो म्हणजेच फलंदाजी करणारा SMG नावडे संघ। गोलंदाज विकी पाटील राईट मोर द विकेटनं 55 पार करून फ्लोर लेनचा हा चेंडू बॅटकटचा इशारा पंच दर्शवत आहेत कारण की बॅटला चेंडू स्पर्श होऊन नंतर हा चेंडू पॅडवर आला होता पायावर आला होता पंचांचं अचूक लक्ष आपण पाहू शकता पंचांकडनं कोणत्या प्रकारच्या चुकीची गुंजाईश नाही आजच्या दिवसामध्ये अशी पंचांची कामगिरी आज मात्र राहिली आहे त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करा कालच्या दिवसापासून चांगलं पंचांचं कार्य मी म्हणे क्रिकेटमध्ये सर्वाधिक कठीण कार्य जर कोणतं असेल तर ते पंचांचं कार्य आहे। फटका तर फसलाय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पांडुरंग झेल खाली येतात आणि आणखीन एक आजच्या दिवसातील त्यांच्या हातातला हा झेल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या शुभ हातचे सातत्यानं झेल आपल्याला पाहायला मिळतात। फलंदाज रोहन देखील बाद झालेत ज्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं मात्र ते पारितोषिक ह्या मॅचमध्ये देखील ते कमवू शकले नाहीत। या स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरी कालच्या दिवसामध्ये देखील आपण उपांत्य फेरी पाहिली होती आणि त्या ठिकाणी वडवली संघ आपल्याला जिंकताना पाहायला मिळाला आणि आता सध्याच्या घडीला मात्र वडवली संघ आता तोंडऱ्याच्या मैदानावरती देखील फायनल खेळताना पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट उसाटणेचं आव्हान असेल मात्र इथे वडवलीचा कोणता संघ उपस्थित असेल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल। एक ते दोन प्लेयर आलेत रिपोर्टिंग करा आपण देखील धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद 8 धावा करवली संघानं मात्र गोलंदाजीमध्ये आज खूप चांगला कारनामा केलाय 2 मॅच गोलंदाजच्या जोरावरती त्यांनी जिंकल्या ज्यामध्ये राहुल पाटीलचं योगदान असेल विकी पाटीलला सुयोग सरकार नवोदित गोलंदाज पाहायला मिळतोय एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश आता दाखल झालाय राहुल पाटील राईट ओव्हर द विकेटनं सुरेख चेंडू तितक्या सुंदर रीतीचा फटका देखील पाहायला मिळतो मात्र बॅकअपला साजिद मडवी आहेत चुकी नाही त्यांच्याकडनं आणखीन एक धाव सिंगल डबलला देखील प्राधान्य पाहायला मिळतं ते म्हणजेच नावडे क्रिकेट संघाकडनं नावडे क्रिकेटचा विचार केला तर सातत्यानं तो नावडे एस संघ आपण पाहायचो ज्या संघाचा बोलबाला राहिला होता मात्र त्यानंतर अपकमिंग यंग टॅलेंटेड हे जे खेळाडू आहेत
ज्यांना संधी जास्त प्राप्त होत नाहीत आज मात्र ते लो पॉल मध्ये खेळताना पाहायला मिळतात, मात्र आज खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय आणि त्यापैकी खास करून उल्लेख करेन मी साहिल खानावकर ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये खूप चांगला कारनामा आज पूर्ण दिवसभर केला. त्याच्या साथीला विराज असतील, तदनंतर रोहनला आपण पाहिलंय, एकंदर तुरुशी एक आहे, अतिशय टॅलेंटेड खेळाडू ह्या टीममध्ये देखील पाहायला मिळतात. सुरेख चेंडू तितक्या सुंदररित्या चेंडूला खोदून काढला स्टेट ऑन दी ग्राउंड, चांगला फटका, मात्र ती मिळेल ती फक्त एक धाव. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय, ते म्हणजेच टीम सिद्धी करवलेकडनं. क्षेत्ररक्षण प्रमुख दुवा आहे मिमानी क्रिकेटमधील, कारण की गोलंदाजांना सफल करण्यामागे सर्वात जास्त महत्वाचा हात हा क्षेत्ररक्षकांचा आपण पाहतो. कारण की एखाद्या ठिकाणी झेल ज्यावेळेस हवेमध्ये असतो तो झेल जर आपण ड्रॉप केला तर त्याचा परिणाम गोलंदाजच्या मानसिक बलावर देखील त्याचा आघात होतो आणि कुठे का होईना त्यानंतर त्याला दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये कठिनाई आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र सर्व काही सुरळीत, ते म्हणजेच टीम सिद्धी करवलीसाठी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी वारंवार इम्प्रेस करताना आज मात्र पूर्ण दिवसभर राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळाला. अगदी इकॉनॉमिकल त्यानं आज षटकं फेकलीत या पूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा कार्पेटचा सहारा, अगदी खोलात चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले जातात. खूप चांगल्या क्रिया आज मात्र पूर्ण दिवसभर राहुलनं केल्यात. आणखी रनवेमध्ये त्याची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली, धावत असताना अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, तदनंतर फॉलो थ्रू देखील चांगला, गोलंदाजी ॲक्शन देखील आपल्याला क्लीन पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, नवोदित गोलंदाजांसाठी प्रेरणा आज मात्र राहुलनं या ठिकाणी प्राप्त केली आहे. दरम्यान फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि ते मात्र एक चांगला झेल. समय सूचकता काय असते या दोन क्षेत्ररक्षकांकडनं आपण पाहू शकता, कारण की झेलवरती विकी पाटील आले, त्यांच्या हातातनं चेंडू निसटला आणि बॅकअपला साजिद मडवी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या मार्फत हा झेल प्राप्त केला जातो आणि दोघांनी मिळून का होईना पार्टनरशिपमध्ये मात्र हा झेल पूर्ण केला जातोय आणि एकंदरीत आपल्या संघासाठी मात्र चांगलं कार्य आहे. दोन क्षेत्ररक्षक करत असताना फलंदाज आता मात्र जितेश देखील माघारी परत आहेत, फक्त एका धावेचं योगदान त्यांचं राहिलं आणि तिसरा धक्का तो नावडे टीमला. दरम्यान सन्मान्य कैलाजी केणी यांचं देखील शुभ आगमन झालं, तर त्यांचं देखील या SMI डेव्हलपर्स ट्रॉफी मध्ये स्वागत. दोन दिवसाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण अनुभवतोय, अतिशय आकर्षक करंडक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचा विचार केला तर कैलासवाशी महादेव इलेव्हन आणि विकासपोर्ट आणि तसेच लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित अतिशय सुरेख अशी ही दैदिप्यवान स्पर्धा SMI डेव्हलपर्स ट्रॉफी हे पर्व आपण अनुभवतोय. सातत्यानं चांगली चांगली सामने ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज काहीसे सामने एकतर्फी जरूर झाले, मात्र त्यामध्ये खास करून करवळी संघ दरम्यान सन्मान्य सुभाष केणी माजी उपसरपंच आणि तसेच विश्वासजी केणी आणि जगनजी केणी यांचं देखील शुभ आगमन. ह्या ठिकाणी त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील VIP डाईज मध्ये अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज अनेक सारे मान्यवर येतील ह्यात शंका नाही आहे. संध्याकाळचं सत्र, बक्षीस समारंभाचा सोहळा जसा समीप येईल तशी अनेक मान्यवरांची ग्रामस्थांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मधुकर बुवा खेणी यांचं देखील शुभ आगमन झाले, तर असे विनंती असेल त्यांना की आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अनेक सारे जे प्रतिष्ठित ग्रामस्थ असतील पेटालीचे त्यांचं शुभ आगमन आहे, तर नजरेआड असतील कदाचित तर त्यांना देखील विनंती आहे की आपण या आपलं देखील सहर्ष स्वागत बोलूया. मॅचच्या दिशेनं डॉट बॉल ह्या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, आज गोलंदाजांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं असेल सिद्धी करवळ्याच्या गोलंदाजांचं. सातत्यानं ज्या प्रकारे त्यांची जी रणनीती आपण पाहिली, ती रणनीती आज प्रत्येक मॅचमध्ये सफल होताना पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेमध्ये विकी, त्यानंतर मात्र राहुल आणि त्यानंतर पांडुरंग आणि अंतिम टप्प्यामध्ये सुयोग, इथे देखील चांगला कॉल, चांगला ताळमेल क्षेत्रक्षणामध्ये देखील दाखवलाय. कारण की बंटी धावून गेले होते, त्यानंतर विकीनं दर्शवलं की माझ्या हातामध्ये हा सोपा झेल आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कॉल केला आणि अंतिम मुमेंटला बंटी त्या ठिकाणी माघार घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सोप्पा झेल पूर्ण केला आणि ह्या ठिकाणी मात्र जी अपेक्षा होती साहिलवरती तो साहिल देखील झाला बाद.
दरम्यान सर्वांनी कैलाजी गरत यांचं देखील शुभ आगमन, या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। तसेच रितेश केणी यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। नवीन दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि ऋषी, स्ट्राइक एंड वरती कल्पेश तर नॉन स्ट्राइकला ऋषी, असे दोन फलंदाज। फटका तर चांगला आहे, आता मात्र परफेक्ट टाइमिंग पाहायला मिळालं आणि चेंडू येऊन विसावतोय तो सीमा पार, हा संघर्षाचा शंकरात करणारा षटकार पाहायला मिळाला तो कल्पेश कडनं। सहाव्या क्रमांकावरती कल्पेश आलाय आणि त्याच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला। षटकाराची आवश्यकता आहे, गरज आहे धावसंख्येची आणि ती गरज मात्र पूर्ण केली जाईल का ह्या दोन फलंदाजांकडनं। षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 19 आकड्यावरती, तिसरं षटक प्रगतीपथावर आणि 19 धावा। खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती अंकुश लावलं होतं, मात्र आता या 6 धावा प्राप्त झाल्यानंतर इथे वेग निर्माण करण्याचा प्रयत्न, मात्र त्याच वेगाचा प्रत्युत्तर देत असताना वेगवान चेंडू देखील पाहायला मिळाला पांडुरंग करणं। षटकातील शेवटचा चेंडू आता शेष आहे, गोलंदाज पांडुरंग राईट अमोर द विकेट न हा चेंडू लाईन पाहावी लागेल, आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांकडनं स्वैरचा इशारा। धावसंख्या 1 पुढे सरकेल 20 धावा धावपळकावर। षटकातील शेवटचा चेंडू आहे, एखादा मोठा प्रहार गरजेचा असेल, मनोमन प्रार्थना करत असतील नावडी संघाचे सर्व पाठीराखे की ह्या चेंडूवरती किमान एक फटका यायला हवा, कारण की करवले संघ ज्या संघाची फलंदाजी देखील खूप मजबूत आहे त्या संघासमोर धावा गरजेचा आहे। अगदी स्वेप झोन मध्ये हा फटका, एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा गाठतोय, स्टेट ऑन द ग्राउंड, ज्याला क्रिकेटमधील सर्वात सेफ क्षेत्र म्हणतो आपण, कारण की गोलंदाजाच्या डोक्यावर फटका खेळून काढल्यानंतर 20 सेप मध्ये जिथे जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला मिळाला। मोर विकेट क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोण आहे फिल्डर पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतं। आज मात्र बरेचसे झेल त्यांनी प्राप्त केलेत, किमान मित्र म्हणे 4 ते 5 दरम्यान आमचे सन्मान्य कैलासदादा घरत यांचं शुभ आगमन, ज्यांचं खास योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। सातत्यानं ज्या ज्या वेळेस पेठालीच्या वतीनं स्पर्धा भरवली जाते त्यांचं योगदान आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज क्षितिज मैदानाच्या आतमध्ये, क्षितिज म्हणजे आव्हाळ, विशाल असा आव्हाळ आपण पाहतोय, मात्र विशाल आव्हाळासारखी कामगिरी करण्यासाठी या ठिकाणी मोठे फटके गरजेचे असतील, क्षितिजात फटके मारावे लागतील खऱ्या अर्थानं क्षितिजला। तर त्याच्यासमोर आव्हान देखील सुयोगचं असेल, पहिल्या चेंडूवरती सुयोगला मात्र यश प्राप्त झालंय। सुरेख चेंडू या ठिकाणी, काय लाजाव क्षेत्ररक्षण झालंय, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक बंटी पाटील कडनं मात्र सुरेख चेंडूला रोखण्याचं कार्य झालं आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला, अंततः एक धाव या ठिकाणी मात्र एकवटली आणि जमेची बाबकी आता स्ट्राईक एंडवरती कल्पेश असेल, ज्या कल्पेशने एक षटकार एक चौकार ठोकलाय त्याच्यावरती जरूर आशा असेल नावडी संघाला। धावसंख्या 25
चेंडू तर चांगला आहे, हलके हाताने टॅप करत असताना एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, दुसरी धाव धोकाजनक ठरू शकली असती. ते बॅकअपला क्षेत्ररक्षक आला होता, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला भीतकम चेंडू येतोय सीमा रेषेच्या समीप आणि चेंडू आलाय तो सीमा पार. दोन कंप्लीट केले होते, त्यानंतर सहा, यस ह्या सहा धावा, दोन धावा कंप्लीट केल्या होत्या, त्यानंतर पंचांनी सहाचा इशारा केलाय, सहा धावा निश्चितच. जर विचार केला तर दोन धावा त्या ठिकाणी जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या आणि त्यानंतर ही थ्रो आली होती, सहा धावा, यस सहा धावा, महत्वपूर्ण सहा धावा, जणू काही संजीवनी देणार आहे सहा धावा. सहा धावेने धावसंख्या 31. आता मात्र फायटिंग टोटल पाहायला मिळेल, अजूनही चेंडू तीन शेष आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं आता मात्र आव्हानात्मक टार्गेटच्या दिशेनं वाटचाल नावडी संघाची पाहायला मिळते. आतापर्यंत बरेचसे सामने एकतर्फी ह्या मॅच मध्ये हा होईना, मात्र सामना रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळो ही सदिच्छा इथनं आपण व्यक्त करू, कारण की मॅच मध्ये रंगत गरजेचे आहे. इथे मात्र अपील केली जाते, अपील खारिज तर केली आहे, धाव घेण्याचा कोणत्या प्रकारचा मानस कल्पेशने दाखवला नाही, कल्पेशला माहित आहे. मात्र लेग बायच्या स्वरूपात देखील अशा धावा नसतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला नाही तर लेग बायच्या स्वरूपात देखील धावा ह्या गाह्य पकडल्या जात नाही, किंवा बायच्या स्वरूपात देखील धावा ह्या पकडल्या जात नाही. ज्यावेळेस आपण चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस मात्र धावा आपल्याला दिल्या जात नाहीत, याचा देखील विचार करायला हवा, कुठे का होईना चेंडू सोडण्याचा प्रयत्न, मात्र तो चेंडू बॉडीवरती आला. आता मात्र ह्यावेळेस देखील दिशा पाहावी लागेल, एक धाव तर पूर्ण केली आहे, व्हाईटचा इशारा, 1+1 अतिरिक्त धावा मिळत आहेत. ह्या धावा मी म्हणेन येणाऱ्या सत्रामध्ये खूप कठीण ठरू शकतील त्या सिद्धी करवले टीमसाठी. 33 आकड्यावरती संघ पोहोचलाय, तो म्हणजेच नावडी संघ, सिद्धी प्रतिष्ठान सुमित स्मृती SMG नावडी हा संघ आपण पाहतोय. 33 आकड्यापर्यंत आता मजल मारली, संध्याकाळचं सत्र आहे, लो स्कोरिंग सामने देखील चांगले होतील हे शंका नाही, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा जास्त बनत नाही. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतो, पांडुरंग पुन्हा पुढे सरकेल आणि त्याच्या मार्फत आज झेल. आज मात्र खूप पाटील पाटीलच ना, आज वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देऊया आपण, आणि वाढदिवसाला काय कामगिरी राहिली आहे त्याच्या माध्यमातून. आज झेल तर खूप प्राप्त केलेत, गोलंदाजी देखील चांगली आणि फलंदाजी देखील तो करतो, म्हणजे अगदी मी म्हणेन ह्या मॅच मध्ये देखील त्याने तीन झेल पकडलेत, ह्या गोदरच्या ज्या मॅचेस झाल्या त्या ठिकाणी देखील त्याने बरेचसे झेल प्राप्त केलेत, म्हणजे निश्चित उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कदाचित त्याची पाहणी जरूर केली जाईल. आज गोलंदाजी देखील खूप चांगली त्याने केली आहे, तर एका बाजूला फलंदाजीसाठी देखील तो योगदान देतो ज्यावेळेस आपल्या टीमला आवश्यकता असते. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी मात्र शेष असेल, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावर 33 धावा, शेवटच्या चेंडूवरती कितीचा नंबर दडलाय. इथे मात्र प्रहार तर केलाय, चेंडू निघून गेलाय डीप मध्ये, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडूला फील्ड केलं जाईल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद, खेळाचं पहिलं सत्र झाले समाप्त आणि धावसंख्या धावपळकावर 34. एक आव्हानात्मक टार्गेट जरूर मानावं लागेल आणि 35 चं टार्गेट 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे, ते म्हणजेच टीम सिद्धी करवलेला. मात्र हे टार्गेट पूर्ण केलं जाईल का, की या धावसंख्येचा होईल बचाव, खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकू आपण साईराज यांना. जात नाही त्याला चौकार शॉट खालून. स्पीडवरती आपण पाहूया,
प्रमुख अतिथिगणाचा ही भारतीय संस्कृती इथे जपली जाईल। निश्चितच प्रमोदता पाटील, निश्चितच रोंजनच्या आणि क्रिकेटला भगवंताप्रमाणे मानणारे व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, नेतृत्ववान आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रमोददादा पाटील यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। वस्त्र अलंकार, मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। थँक्यू। तर तात्यांचं देखील आम्ही या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आम्ही व्यक्त करू। वेळात वेळ काढून तात्यांनी देखील या मंडपाची अर्थातच क्रिकेट सामन्यांची शोभा वाढवली, मी म्हणेन त्यांचं देखील प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो शुभ सन्मान। तर भाई शेठ केणी देखील या ठिकाणी आले आहेत, एक उत्कृष्ट उद्योजक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करू। भाई शेठ यावं आपण, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। उद्योजक एका रात्रीमध्ये होता येत नसतं, त्यासाठी अनेक दिवसांचा मात्र रात्र करावं लागतं आणि ते रात्रीचे दिवस करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच आमचे भाई शेठ केणी यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करू। थँक्यू। आलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा कैलासवासी महादेव इलेव्हन आणि विकास फोर्ट आणि खरे आपण पाहिलं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेल्या क्रिकेटच्या थरार कुरुक्षेत्रावरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि घेऊन चलतो या क्रिकेटच्या अथांग महासागरावरती अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य आणि देदीप्यमान तारांगण। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते दिबा पाटील आणि धर्मवीर आनंदीगीर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करून घेऊन जातोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती। भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, सर्व प्रेक्षक मायबाप आपलं देखील सहर्ष स्वागत। क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंगमध्ये आपलं UTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपलं सहर्ष स्वागत आम्ही व्यक्त करू। दोन दोन कॅमेरे या ठिकाणी आपण पाहतोय, मनोज दादा बडवी वाकलन त्यानंतर प्रतीक पवार, सूरज गायकर यांची मेहनत आपण पाहिली, पंचांच्या भूमिकेत सुनील दांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली, त्यानंतर आमचे किशोर दादा पोरजी मॅन फ्रॉम धानसर, क्रिकेटवरती त्यांचं अथांग प्रेम आणि सातत्याने मोठ्या मोठ्या मॅचेसमध्ये ते पंचांच्या भूमिकेत असतात म्हणजे अनुभव परिपूर्ण आहे दोन्ही पंच आहेत। गोलंदाजी माकवरती गोलंदाज समोर खेळतात व्ही शेप मध्ये, दर्जेदार क्रिकेटचा क्लास इथे मात्र कोरला जातोय। फलंदाज बंटीच्या नावी येतोय, आणखीन एक दारा सावकार। फडका सजवला होता, नजरेचा तुफानी कायदा आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती आपली ओळख, आपली दादागिरी, आपली दहशत या ठिकाणी प्रस्थापित करणार हा डावखोऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज बंटी पाडील। साहिल कानाकर हलक्या त्यांना ड्राईव्ह केलाय, जबरदस्त, ज्यावेळी ताकद काम करत नाही तर त्यावेळी काम करते नजाकत, नजाकत परिपूर्ण हा स्ट्रोक आपण पाहिला, एक्झिक्यूट केला, शेवटपर्यंत नजरेचा कैदाना ठेवला आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू सीमारेषा बाहेर, थर्डमॅन सीमारेषेला क्लिअर करीत चौकार। बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिले बंटी के पाटील याच्या माध्यमातून। गोलंदाज साहिलवरती आक्रमण चालू आहे, समोर खेळतात टॅपिंग क्रिकेट, इथे शॉर्ट मिड ऑफला या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। बऱ्याच वेळेनंतर हा चेंडू आपण निर्धाव पावतो, नऊ अर्थातच आपण पाहिले 8 धावा आणि 3 चेंडू इथे झाले आहेत बनवायचे आहेत येणाऱ्या 24 चेंडूवरती। यावेळेस आपण पाहिला वेगाची स्वारी परंतु लेगस्टिकच्या कदाचित बाहेर, पंच सुनील तांडेल सरांचा इशारा येतो हा वाईट आहे। धावसंख्या धावफलकती पाहिली गेली तर 9 धावा लागले, गेल्या 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आहे। इथे तुम्हाला धावसंख्या वाचवायची असेल तर
खूप मोठे परिश्रम इथे तुम्हाला करावे लागतील, कारण तुम्हाला इथे मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागणार आहे. कारण आजच्या संघर्षाला तुम्ही जर वेलकम केला तर तोच संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. गोलंदाज यार इथे फटका सजवलाय, चेंडू डीप इंडू गेट बाउंड्री रेषेच्या बाहेर, मस्तक पे दस्तक, ये दे दाना तन चेरन. फलकावरती येतात चार चेंडूचा इथे खेळ अप्रतिम. 35 धावांचा पिछा करत असताना पहिल्या चार चेंडूवरती 15 धावा जमा केल्याने या बंटी या फलंदाजानं चांगला क्लास आहे या बंटीजवळ. डावखुरी आताचा एक विस्फोटक खेळाडू, त्याची उंची जरी पाहिली ना तर कमी उंचीचा पण उंची कमी पण कीर्ती महान असा फलंदाज हा. येथे कवर्सला केला असा होता ऑफ साईडला, कोणताही क्षेत्रक्षेत्र ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु इथे मात्र त्याला यश मात्र मिळत नाही आहे. हा 5वा चेंडू जातो तो मात्र निर्धाव. अंतिम चेंडू संघाच्या एकूण धावसंख्या धाव फलकावरती 15 बनवायच्या आहेत, 35 अद्याप देखील 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, वॉट अ कॅच, अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बंटीचा खेळ इथे संपलाय. वीस धाव्यांची गरज आहे, 15 धावा धावफलकावरती आल्यात. साहिल कानाकोरवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला, मॅचच्या दिशेने आपण पाहिला. मॅच आनंद घेतात आमचे संतोष दादा बडवी सिद्धी कलोचे जबरदस्त क्रिकेटर, त्यानंतर आमचे भोलेनाथ दादा असतील, आमचे योगेंद्र दादा पाटील, संदेश दादा असतील, आमचे रोशन देखील मॅच आनंद घेत असतील, तरी त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत व्यक्त करू. इथे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी श्रीसाई 11 सिद्धेगोर टीमला बनवायचे आहेत मात्र 20 धावा. सचिन गायकर आणि जयदासची ही जोडी, संदेशची गोलंदाजी पाहूया, गोलंदाजी तिखट करावी लागेल तुम्हाला. शॉर्ट अँड फुल इथे फटका मात्र सजवला बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये, एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न, परंतु यस यस नो नो, मात्र इथे ओव्हर थ्रो, थ्रो चांगली यायला हवी होती. दोन धावा मिळतील, एका धावेचा रूपांतर इथे दोन धावेमध्ये होत असताना आपण पाहिला. संघाची एकूण धावसंख्या 17 धावफलकावरती लागली. जयदास आणि सचिन गायकर काहीतरी संवाद साधतात की कशा पद्धतीनं आपल्याला खेळ या मैदानावरती सजवायचा आहे. क्षेत्रक्षण विखुरलेला आपण पाहू शकाल, डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफमध्ये, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट टर्मॅन, एक गल्ली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये देखील क्षेत्रक्षक तैनात आहे. इथे फटका आलाय, मी म्हणेन उंच तर गेलाय आणि लांबी गेलाय, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सी मारेश बाहेर छू मांतार. ते आखल्या गेल्यात, कोरल्या गेल्यात, नोंदल्या गेल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहिल्या तर 23. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू, या षटकारानं मॅच पूर्णपणे टर्न के झाली सिद्धेकोरील टीमच्या बाजूनं. गोलंदाज तयार, येस, एन साइड एच, फलंदाज बात, जयदास इथे मात्र बॅक टू द डगआउट. चेंद गेम ओढवली टीम टॉस साठी, आपण
जबरदस्त मैच इथे आपण पाहिले, सेमी फायनलची मैच चालू आहे। इथे श्रीसाई 11 सिद्ध करले टीमला जिंकण्यासाठी गरज असेल फक्त 12 धावींची। इथे फार मोठा परिश्रम तुम्हाला मात्र करावा लागेल, मेहनत इथे भरपूर मात्र करावी लागेल, कष्ट करावे लागेल। कष्टाचा आवाज मात्र येत नसतो मित्रांनो, परंतु कष्टाची चमक सर्वांच्या डोळ्यात ती खटखट असते। परंतु पाहूया इथे कशा पद्धतीने हा खेळ मैदानावरती साकारला जाईल। टीम नावडी टीमच्या माध्यमातून SMG 11 नावडी टीम, इथे संघर्ष चालू आहे दोन्ही टीमच्या बाजूनं। गोलंदाज तयार, फक्त 12 धावांची गरज आहे। समोर फलंदाज विकी हलक्या हाताने, यस इथे आपण पाहिला तर यस बॅटची एज जरूर लागली फलंदाज बाद, कारण बॅटला चेंड ब्रश झाला। विकी हा मोठा फलंदाज बाद होतोय। इथे फलंदाज बाद झालाच, या षटकातील अद्याप 2 विकेट हॅट्रिकच्या उलट्यावर असणार हा गोलंदाज। संदेश लाभ पाहतोय, 12 धावांची गरज आहे। साजिद हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती, गोलंदाज संदेश तयार आहेत रिव्हर एंड करून। हलक्या त्याने सॉफ्ट हँड हा फलंदाज, आपण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल वरती समाधान व्यक्त केले जाईल। संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहिली वाढ होत असताना 24 धाव आहेत त्या फलकावरती। 3 फलंदाज इथे गारद झाले, बंटी, जयदास आणि विकी, हे 3 फलंदाज इथे बाद होताना आपण पाहिला। गोलंदाज तयार पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू आहे। यस आणखीन एक फलंदाज इथे बाद होतील, सॉफ्ट हँडनं केलाचा होता। इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी तीक्ष्ण झाली आहे आणि 3 विकेट इथे गारद केल्यात। मी म्हणेन फलंदाजी विरुद्ध ही गोलंदाजी खूप चांगली बनेन। आत होण्याचा प्रयत्न करायला होता, कारण विकेट डाऊन इथे झालेत संघाचे। श्रीसाई 11 टीम सिद्धेकरी टीमचे 4 गडी इथे गारद झाल्यात। इथे 12 चेंडू 11 धावांची गरज, गोलंदाजी माकवरती, गोलंदाज येतील। रोहन खानावकर हा गोलंदाज आपण पाहिला, दर्या कोहली या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं स्वागत आम्ही करू। प्रशांतदा खानावकर, अजय कोहली, नितीन कोहली मॅचचा आनंद घेत असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू। तर मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय बबनदादा केणी साहेबांचा, सहर्ष स्वागत। हलक्या त्यांना इथे मात्र डायरेक्ट हिट करायला हवी, परंतु चांगलं एफर्ट्स इथे आपण पाहिलं। एक धाव मिळेल, 11 चेंडू 10 धावांची गरज आहे। नौका येणारा फलंदाज आपण पाहतो पांडुरंग, आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर देऊ, कैलासवासी महादेव 11 आणि विकासपोट पेठाली आणि ग्रामस्थ मित्रमंडळ पेठाली यांच्या माध्यमातून पांडुरंग यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा रोहन तयार होतील। हलक्या त्यांना सॉफ्ट यांना इथे मात्र चेंडू थर्ड शॉट्स दरम्यानमध्ये 1 धाव मिळेल। सहजरित्या मॅचमध्ये इन होण्याचा प्रयत्न, इथे रोहन देखील चांगला गोलंदाज आहे, मुरलीला गोलंदाज आहे, मोठ्या फटक्या पासून वंचित ठेवला आहे। परंतु साजिद जोपर्यंत मैदानावरती असेल तर उम्मीद पे दुनिया कायम, उम्मीद असेल या फलंदाजावरती।
श्री साई इलेवन सिद्ध करूया टीमला. गोलंदाजी इथे तयार होतील. रोहन कानाकर षटकातील पुढील चेंडू इथे हलक्या त्यांना इथे पुश केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव जोखीम असेल. परंतु सुंदर फेकी, सुंदर थ्रो ऑन द स्टंप. एकच धाव मिळेल. सिंगल सिंगल आणि फक्त सिंगल. तीन चेंडूवरती तीन धाव खर्च केल्यात. संघाच्या एकूण धाव संख्या धावपळकरती पाहिल्या तर 27. अद्याप देखील 8 धावींची गरज येणाऱ्या चेंडूवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील तीन चेंडू झाले. चौथा चेंडू घेऊन येतील रोहन. समोर फलंदाज पांडुरंग. इथे मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. सर कव्हरच्या वरनं हा चेंडू खेळला असता तर कदाचित हा चौकार गेला असता, कारण बॉल त्या पद्धतीने आला होता. वेट अँड वॉच भूमिका त्यांनी घेतली, परंतु त्यांनी चेंडू सोडला की त्याला वाटलं की चेंडू खराब आहे. फक्त 7 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. इथे बॅट कट. यस फलंदाज बाद. पांडुरंग याचा खेळ समाप्त. इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा नसणारा, परंतु वाईड होता तो बॉल. नवीन फलंदाज आपण पाहतोय. अवीला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. अवीसाठी हा चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे. जबरदस्त गोलंदाजी रोहननी मात्र या मैदानावरती साकारली गेली आहे. आता मात्र पाहिलं संघाची एकूण धावसंख्या धावपळकरती पाहिलं तर 28 धावा. 7 धावींची गरज आहे. उर्वरित समीकरण 7 चेंडू 7 धावींची गरज आहे. पुढे येऊन स्टेप अप घेण्याचा प्रयत्न. कॅच होण्याची शक्यता. इथे फलंदाज बाद. इथे अर्धी सेना मी म्हणेन गाठ झाली. आता मात्र उर्वरित समीकरण 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. सात धाव्याची गरज. 6 विकेट इथे डाऊन झाल्या. आता मात्र असा एक गोलंदाज इथे मात्र शोधावा लागेल तो मात्र. तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना व पाहिलं जबरदस्त व्यक्तिमत्व कार्य सम्राट प्रणाली आणि माझी सर्वांचा आपण पाहिलं अर्थातच संतोष दादा पाटील आणि त्यांच्या सेवेत दोस्ती दुनियातील राजा माणूस आमचे दीपक शेठ पाटील. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस कृतान पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि घेऊन तो ते क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे क्रिकेटचा क्लास दाखवलाय आणि पाहुण्यांचं डायरेक्ट स्वागत केलंय षटकारांना. इथे मात्र मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नात इथे येतो हा दमदार षटकार. इथे स्कोर मात्र लेवल झालाय. फक्त एक धाव्यांची गरज आहे. चला दर्शक चेंडू द्या आपण.
फक्त एक धावांची गरज आहे, पाच चेंडू एक धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू होता नावडे टीमचा, परंतु इथे षटकारानं मॅच खुली केली. फक्त एक धावांची गरज आहे. ओहो इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला. चार चेंडू आता मात्र एक धावांची गरज आहे. चार चेंडू आणि एक धावांची गरज, चार चेंडू एक धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. इथे सॉफ्टांना डाईव लावायला हवी होती आणि मॅच इथे जिंकले दणदणीत विजय प्रस्थापित आणि मेगा फायनलमध्ये थेट प्रवेश केला आहे श्री साई इलेव्हन सिद्धिकोरेल टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि इथे हार्ड लक राहिलं मी म्हणेन टीम एस एम जी नावडी टीमचं. चला वडवली टीम टॉससाठी आपण